वावंजे गावातील शेतकरी नामदेव गोंधळे यांनी त्यांच्या शेत जमीन विक्रीच्या वेळी आपली फसवणूक केल्याचा आरोप हे खोटे असून त्यांनी खोटे बोलून त्यांच्या खोटेपणामुळे सार्वजनिक जीवनात आमची बदनामी होत असून या विरोधात आम्ही पोलीस तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे खरेदी करणाऱ्यांचे प्रतिनिधी हरिश्चंद्र सुर्वे यांनी सांगितले आहे. दरम्यान मी माझ्या हक्कासाठी लढत असून सर्व प्रकारच्या न्यायालयीन कार्यवाहीसाठी तयार असल्याचे शेतकरी नामदेव गोंधळी यांनी सांगितले आहे. नामदेव गोंधळी जमीन यांची जमीन घेता वेळेस नामदेव गोंधळी त्यांनी माझ्याकडे सातबारा पाठवला नितीन भोर यांच्या थ्रूने सर्व नंबर 123-2. तो सर्व नंबर 123-2 असताना नामदेव गोंधळी व परशुराम गोंधळी दोघांचे हिशेब होते 19 गुंठा 35-35. तर त्या हिशापैकी मी मला जो सातबारा घेऊन आला माझा नितीन भोर मित्र त्याला विचारला हे कोणाची जमीन विकायची आहे, तर नामदेव परशुराम गोंधळी यांची जमीन विकायची आहे. विकल्यानंतर मी त्या जमिनीच्या संदर्भात त्यांच्या नामदेव गोंधळीच्या घरी गेलो. विकायचं कारण काय, तर नामदेव गोंधळी खूप आजारी होते, खूप म्हणजे लास्ट स्टेपला शॉर्टकट बोलतो. त्याच्यानंतर मग त्यांना विचारलं का ही जमीन विकायची काकांची वगैरे काय हरकत, ते बोलले काही कोणाची हरकत नाही माझ्या हिशापैकी जमीन विकायची. तोच सातबारा घेऊन मी आमच्या नरेंद्र बल्ला यांच्या चिरंजीव सिद्धार्थ बल्ला म्हणून त्यांच्याकडे दाखवल्याच्यानंतर कॉरिडॉरमध्ये जाते माहिती शॉर्टकट होती, तर कॉरिडॉरच्या भावाप्रमाणे तिथे 1 लाखाचा भाव नव्हता, तरीसुद्धा बरं शेड अशी तशी जमीन आहे बघा ही घेतली तर आम्ही, कारण अवंजा शिरवली आंबा इकडे तिकडे जमीन आम्ही घ्यायचो. त्या घेता घेता मग बल्ला यांच्या लक्षात आलं का ठीक आहे काय असेल ते असेल, तर त्या एरियात 1 लाखाचा भाव नसताना आम्ही नामदेव गोंधळी याला जवळजवळ 2 लाखाचा भाव दिला असा. तर त्याच्यानंतर तो पेमेंट पूर्ण झाल्याच्या नंतर नामदेव गोंधळीचा खरेदी खत मारला, साधबारा झाला. साधबारा होण्याच्या स्थितीत येईपर्यंत नामदेव गोंधळीची तब्येत सुधारली. सुधारल्याच्या नंतर त्याला कुणी भडकवला काय केला काय मला बोलता येणार नाही, तेवढ्यात नामदेव गोंधळीने तक्रार अर्ज टाकायला सुरुवात केली. शिवाय नामदेव गोंधळीचा क्षेत्र कुठला काय तो जे बोलतो फेरफारप्रमाणे ते परशुराम गोंधळ्यांचा हिस्सा वर्ग करून वचन चिठ्ठीमध्ये पण शिवाय खरेदी खातामध्ये पण परशुराम गोंधळी यांचा हिस्सा वर्ग करून नामदेव गोंधळी यांच्या हिश्यापैकी 19 गुंठा 35 ही जमीन खरेदी विक्री केलेली आहे. बरं शिवाय नामदेव गोंधळी बोलतो गिरी संसार आहे, गिरी संसारांना का दिली, आता ती जमीन देता वेळेस भल्लांनी जमीन घेतली तर भल्ला कोणाला देईल काय देईल तो भल्लांचा व्यक्तिमत्व प्रश्न आहे. किंवा आम्ही घेताना घेतली तर तुझे पैसे तुला पूर्ण मिळाले ना, खरेदी का फॅमिलीपैकी कोणाच्या नावावर किंवा मित्रमंडळीपैकी कोणाच्या नावावर मात्र ज्या जाते ते मर्जी असतं, तुझी तुला रक्कम मिळाल्याच्या नंतर बरेचसे असं त्यांनी आज 2 वर्षामध्ये एवढी बॅनरबाजी चालू केलेली आहे की त्याला काही हिशोबत नाही. बॅनरबाजी शिवाय लाईव्ह लोकेशन मुलाखत तहसीलदारांच्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांचे आरोप शिवाय जो का तो फेरफार बोलतो साधवारे बोलतो तशा परिस्थितीत कुठला सातबार नाही आहे. परिश्रम त्यांच्या हिशापैकी कायदेशीर कसा आहे खरेदी खत कुठल्याही मोठ्या हिशापैकी मारला आपण, तर त्या हिशाचा पहिला हद्द कायम सर्वे होतो. हद्द कायम सर्वेला परशुराम गोंधळी मी स्वतः नितीन भोईर सर्वेचे गव्हर्नमेंट अधिकारी भल्ला आम्ही सगळे होतो. त्याच्या हिशापैकी त्यांनी क्षेत्र दाखवला, त्याच्यानंतर तो हिस्सा हद्द कायम झाल्याच्यानंतर परत एक सर्वे होतो कायला गट फोडीला का बाबा तुझा हिस्सा कुठला त्याचा हिस्सा कुठला, त्याप्रमाणेच हिस्सा नामदेव गोंधळी यांचा 19.35 परशुराम गोंधळी यांचा 19.35 तो हिस्साचा त्याचा फेरफार बनतो. सर्वेअर ऑफिसरकडनं ते तहसीलदारमध्ये पेपर जातात, तहसीलदारमधून साधा अल्लक होतो, तेव्हा सह्या लागतात. तर सह्या प्रत्यक्षात स्वतः दोघांनी पण केलेल्या आहेत. शिवाय नामदेव गोंधळीचे पैसे पूर्ण पोहोचले असं नामदेव गोंधळी सिद्ध पण करतो, तरीसुद्धा नामदेव गोंधळी आरोप का करतो मला काय कळत नाही. शिवाय तो त्या रजिस्टरचे पेज नंबरप्रमाणे बोलतो का याही 36 गुंठाचा खरेदी खत मारला, 38 गुंठाचा मारला, कधी बोलतो 21 गुंठा साधारण आवर केले, त्यांनी दाखवा ना एखादा पेपर 21 गुंठाचा साधारण कुठला केला त्यांनी पेपर दाखवा. आज मी 2 वर्षापासून इकडे खरेदी खत दोन दोन केले बोलतो त्याप्रमाणे मी इकडे खरेदी खत कॉपी मागतो, देतो तुम्हाला, उद्या देतो परवा देतो. शिवाय तो फेरफार बदले बोलतो, कुठला फेरफार बदले दाखवा, त्यांनी फेरफार दाखवत नाही, खरेदी खत दाखवत नाही. शिवाय गव्हर्नमेंट अधिकाऱ्याकडे जो काय अर्ज तक्रार अर्ज करतो ना त्याच्यामध्ये नुसते जुने फेरफार नंबर, आता तो 36-67 फेरफार नंबर बोलतो. 36-67 फेरफारप्रमाणे त्या जमिनीचे 2 हिशे झाले आणि तो 3 सातबारे बोलतो. आता पहिला सातबारा कुठलाही एक गटाचा मोठा असला का तो बंद होतो, त्याचे 1 व 2 कारण ज्याचा शेतकऱ्याचा शिल्लक क्षेत्र आहे त्याचा सातबारा अलग केला जातो. अहो आमच्या नावाचे बॅनर आमच्या भागात आमच्या गावात पनवेल तालुका अलिबागपासून आमच्या नावाचे बॅनर, आम्ही आता 18 वर्ष झाली या क्षेत्रात आहोत, कधी कोणाची 1 पॉईंटचा पण फरक नाही केला शेतकऱ्याचा गुंडाराला लांब की शिवाय भल्लाकडनं ही गोष्ट कधीच घडली नाही का कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक का कुठल्या शेतकऱ्याचे पैसे 2 पैसे ठेवलेत असा विषयच नाही झाला. आता मेन मुद्दा काय आहे का ही जमीन अलिबाग विरारमध्ये जाणारी आहे, तिचा रेट वाढणार आहे, ते त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्याही ते आरोप करून असे ती जमीन परत मिळावी खोटा नाटा काय पण बोलून. बरं तो पण जे पेपर नंबर बोलतो
ते असे दाखवत का ना, भल्याने अर्ज केला असं दाखवतो. आता आम्ही कायदेशीर त्याच्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला कारवाई केली, आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिला आता कालच दिला, आणि भल्याने पर्यंत त्याच्यापूर्वी भल्ला शेटनी स्वतः अर्ज दिलेले पोलीस स्टेशनला. शिवाय आम्ही आता त्याच्यावर सगळा काय ते काय पोलीस स्टेशन झाला, कुठला काय झाला, कोणाला पेपर काय आमचा आढळला नसेल, कारण आम्ही खोटं काम केलेलं नाही, आता आम्हाला काही कोणी सोडला नसता. म्हणून आता आम्ही कोर्टात मानहानीचा दावा दाखल करणार, त्याला त्यांनी प्रत्युत्तर देव. साहेब, ही का बदनामी झाली का? मी मला न्याय मिळण्यासाठी लढतो आहोत. आज 3 वर्ष माझी कंपनी सोडून मी सत्यप्रतिज्ञा नकला काढत आहेत. या सत्यप्रतिज्ञा नकलेच्या 45 फाईल आहेत, आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या अर्जावर, मी का सुनील गोंधळी, सुनील परशुराम गोंधळी यांचा 1/2/2023 रोजीच्या अर्जावर सही केलेली आहे. काय सही केलेली आहे? चौकशी करून कारवाई करा. पण ती RDC मॅडम, पद्मश्री बैनाडे मॅडम, उपजिल्हाधिकारी यांची बदली झाल्यामुळे ती आता नवीन आलेत, तर मी त्यांनासुद्धा एक अर्ज देणार आहे, आणि अर्ज देऊन त्यांची चौकशी करून परत तो पोलीस स्टेशनला अर्ज देणार आहे. आणि हे सगळे करताना मला बॅनरबाजी करायला लागतेच, पत्रकार परिषद घेणे, बॅनर लावणे, आणि हे आणि सागरराजेंना त्यांनी मुलाखत दिली होती का दिशा इन आरोप करतात म्हणून, तर मला त्याचं उत्तर देणंच आहे. त्यात माझं काय चुकलं? त्याला उत्तर दिलं मी, म्हणून ते बॅनर लावले मी. आणि तहसीलदार कचेरीसमोर पण आहे, त्यात मान असेल तर त्यांनी कोर्टात जावं, मी पण कोर्टात त्यांच्या विरुद्ध हे करेन.